स्पॉटलाइट जाते आणि कामाचा खोळंबा होतोय। आता चिंता करू नका, आजच आणि आत्ताच श्री गणेश बॅटरी आणि डायमंड ऑटो पार्ट मध्ये जाऊन आपल्या घरी इन्व्हर्टर जोडा आणि विजेच्या लपंडावापासून कायमचे मुक्त व्हा। एक्साइट कंपनी सह नामवंत कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरी सह मायक्रोफोन, पलुकास टीव्हीएस कंपनीचे स्टार्टर, अल्टरनेटर, सर्व वाहनांचे डायनामा मिळणारे विठ्यातील अधिकृत सेल्स अँड सर्व्हिस सेंटर, श्री गणेश बॅटरी आणि डायमंड ऑटो पार्ट। आमचा पत्ता नेवरी रोड विटा, विटा पोलीस ठाणे झाले सत्कार सोहळ्याचा अड्डा। दिमागदार सत्कारासारखी दिमागदार कामगिरी होणार की नाही? विटा पोलीस ठाणे सध्या केवळ सत्कार सोहळ्याचाच अड्डा झाले आहे की काय असा प्रश्न पडतो आहे। नुकताच विट्याचे DYSP अंकुश इंगळे यांच्या सेवानिवृत्तीचा दिमागदार सोहळा संपन्न झाला। अगदी फुलांनी सजवलेल्या जीप मध्ये बसून त्यांना ओढण्यात आले। हलगी वाजवून अंकुश रावांची चौकातून मिरवणुकीही काढण्यात आली। काही दिवसांपूर्वी इथून बदली झालेले पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके यांचाही निरोप समारंभ असाच दिमाखात झाला होता। हे सोहळे आणि विटा पोलीस ठाण्याचे कामकाज पाहता विटा पोलीस स्टेशन निवळ सत्काराचाच अड्डा झालाय की काय असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही। तालुक्यातले 2 नंबरचे धंदे बिनबोभाटपणे चालू आहेत। पोलीस ठाण्याच्या समोरच दारू गुटखा उपलब्ध असतो, त्याच्याशी संबंधित तोडपाणीही जोरात सुरू असते। पोलीस ठाण्यातले काही कलेक्टर या सगळ्या कामात झोकून देऊन राबवत असतात, त्याचं काय? तालुक्यातल्या 2 नंबरचे धंदे करणाऱ्यांना, चोऱ्या चिलट्यांना पोलिसांचा धाक वाटणार का? या गोष्टींना पोलीस ठाण्यातून चाप लावला जाणार का की नुसते सेवानिवृत्तीचे आणि बदलीच्या सत्काराचे सोहळे होणार असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे। चांगले काम करणाऱ्यांचे सत्कार नक्कीच व्हायला हवेत, नागरिक सत्कारही व्हायला हवेत, पण कामाचं काय? अंकुशरावांनी DYSP म्हणून गुटखा मटका अवैध दारू आणि इतर गुन्हेगारी घटनांना किती चाप लावला, तालुक्यातल्या गुन्हेगारांना पोलिसांचा किती धाक वाटला याचाही विचार व्हायला हवा। इथे येणाऱ्या अधिकाऱ्यांचे मोठे मोठे नागरिक सत्कार व्हावेत, पण या अधिकाऱ्यांनी त्यांचे कामही करायला नको का? ही सामान्य माणसांची प्रामाणिक भावना आहे। तालुक्यातल्या जनतेला मात्र नव्याने आलेले पोलीस निरीक्षक संतोष डोके व नव्याने येणारे DYSP कडून दिमागदार कामगिरींची अपेक्षा आहे।